स्वागतम मित्रांनो, मी तुमचा मित्र शुभम आणि आपले सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। चला आज नवीन प्रवासाला सुरुवात करूया। तर आज हनुमान जयंती, त्यानिमित्त आपण चाललो श्री क्षेत्र हनुमान देवस्थान खोबरा मेंढ्याला। खेड्यावरून जाताना आपण दोन मार्गाने जाऊ शकतो, एक मालेवाडा मार्ग आणि एक पुराडा मार्ग। आपण पुराडा मार्गाने निघालो। आज आपण कुरखेडापासून प्रवास सुरू केला आहे। कुरखेडा हे तालुक्याचे ठिकाण असून गडचिरोलीपासून जवळपास 70 किलोमीटर इतके आहे आणि कुरखेडापासून खोबरा मेंढा हे ठिकाण जवळपास 37 किलोमीटर आहे। रामगडवरून मालेवाडा रोड पकडून आम्ही धनेगाव या ठिकाणी निघालो। धनेगाव पोहोचताच डावीकडे दामेश्वर कातेलवाडा हे ठिकाण असून कातेलवाड्यावरून आपल्याला उजवीकडे जावे लागते। खोबरामेंढा देवस्थान हे निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे आपल्याला जिकडे तिकडे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळते। दर शनिवारी तसेच जयंतीनिमित्त इथे गर्दी पाहायला मिळते। आज जयंती असल्याकारणाने खूप गर्दी जमली होती, जिकडे तिकडे दुकान बघायला मिळाले। आणि हेच ते श्री क्षेत्र हनुमान देवस्थान। आत खूप गर्दी असल्याकारणाने आम्ही दर्शन नंतर घेण्याचे ठरवले होते। अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणांमधून येऊन इथे स्वयंपाक बनवत असतात। देवस्थानाच्या अगदी डाव्या बाजूने पहाडीवर जाण्याचा मार्ग होता, त्या ठिकाणी आम्ही जाण्याचे ठरवले। आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार वर एक तलाव असून निसर्गरम्य वातावरण आहे, त्याकरिता आम्ही निघालो होतो। तर चला बघू। वर
पहाडीवर तलाव आहे म्हणत आहेत आणि मंदिर असावे नैसर्गिक। आणि अर्ध्यात पोहोचला, आमची हवा पंचर झाली आहे, मागे प्रशांत सर आहेत, कुठे गेले हाती आहे, बघू परत किती वर चढायचं आहे। आता इतकी मेहनत करता फक्त आणि फक्त चांगल्या निसर्गरम्य दृश्यासाठी। चला बघू समोर काय आहे। खाली भजनाचे कार्यक्रम वगैरे चालू आहेत आणि आम्ही वर चाललो भजन कराय कारण खूप गर्दी होती। हाय शूटिंग चालू केले। हाय गाइस आणि प्रकाश सर इकडे शूटिंग करताना पहाडांची। असं चढा मित्रांनो, घाम बघा, पाणी नाही आहे, आम्ही अर्ध्यातच थांबलो, आमचं फायदन समोर गेलाय। कसा वाटतंय? थकवा जास्त बघा, पण फिरलो अजून समोर जायचंय। चला आता या अशा घामावरती आपण अजून थोडं थांबतो 2 मिनिटं। इतका मोठा दगड आहे इथे बघा, निसर्गाची देण गडचूल जिल्ह्यात। काही मुले जमल्यात तडा हिरो हिरो झालाय तडा आहे समजायचे आणि हा 12 महिने आटत नाही म्हणते कोणत्या गेले पण आहे। सोबत आम्ही नारळ वगैरे आणला हो, माचीस वगैरे आहे का नाही तिथे, थोडं पूजन करूया इथे माचीस। आता सगळा टूर झाल्यानंतर आम्ही खाली चाललो, आता सगळा ढगाळ वातावरण असल्यामुळे इकडे तिकडे काळा काळा डोंगर उतरल तेवढं काही वाटणार नाही। आता निशाण वगैरे बाबर काही निशाण वगैरे बरोबर केस काहीतरी सापडलेला आहे या गुफेमधून। काव पायवर काढी नाही केस काढी काढी हो काढी चलो काहीतरी निशान बघतांनी नाही गाईस। हो हे आमच्या मंडळी आले आहेत चष्म्याला, नाही इथून नाही जाते शॉर्टकट काहीच नाही आहे, पण हात वाढत नाही का जळ आहे बाबा रे। चलो सेमच आहे चला बंगाल आहे जास्त दूर नाही। चलो कॉंग्रॅच्युलेशन चलो मिसरांसोबत चला।
चला कसा आहे तुमचा अनुभव? अनुभव असा आहे की जेवल्या बरोबर वरती आलो ओकाऱ्याला. जेवण आहे का? जेवण आहे का? हो आहेत ना. बरं ठीक. प्रकाश जेवण नको ना, जेवण आहे. मामा आलाय आमच्या इथं, ते आणले जेवण. ठीक आहे. या वाट्यानं आम्ही वर गेलो होतो, आता खाली चाललो. आपण जास्त वर मंदिराच्या मागे प्राचीन काळातील सभा मंडप आहे. अनेक प्राचीन कोरीव काम त्या ठिकाणी आपल्याला आढळून दिसतात आणि ते काम हेमाडपंथी असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी अशी प्राचीन वास्तू आपल्याला बघायला मिळतात. दरवर्षी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात व काही पर्यटक येथील नैसर्गिक वस्तूंना इजा पोहोचवतात. तसेच पुरातन विभागाने इथे लक्ष देऊन याचे संवर्धन करावे, या पर्यटन स्थळाला अधिक प्रसिद्धी मिळावी म्हणून आपला हा छोटासा प्रयत्न.